मशाल चॅनलचा आजचा स्पेशल रिपोर्ट आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अर्थात मुंबईमधून चाललेल्या एका कार्यालयाचा, अर्थात IFSC ह्या सेंटर म्हणून उठलेल्या गदारोळाचा। एक मे महाराष्ट्राच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली, हिरक महोत्सवी वर्ष, मात्र राज्यात कोरोनाचं महाभयावह असं संकट, राज्यकर्ते, प्रशासन, पोलीस हे सगळंच कोरोनाच्या महामारीमध्ये गुंतलेले असताना एक निर्णय घेतला गेला आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र अर्थात IFSC गुजरातला गांधीनगरला हलवण्याचं जाहीर करण्यात आलं। म्हणजे केंद्र सरकारने बरोबर मे मध्ये हिरक महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि हे सेंटर जे आहे ते गुजरातच्या गांधीनगरला हलवण्यात आलं। मोठा गदारोळ झाला, अगदीच सोशल मीडिया आता भरभरून वाहतोय, अनेक नेते या विषयावर बोलतायत, भाजपची लोक बाजू घेत आहेत, विरोधक टीका करतायत आणि सगळेजण मुंबईचं काय होणार म्हणून चिंता करतायत। खरं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, म्हणजे इथे काय नाहीये, इथे सगळं काही आहे। म्हणजे देशातला व्यापार, उद्योग, व्यवसाय, रोजगार याच्यामध्ये हे 24 तास ही नगरी चालू असते। इथे सगळं आहे, म्हणजे अगदी विदेशी दूतावास आहेत, पंचरत्न रिंकित हॉटेल्स आहेत, दिल्लीपेक्षा जास्त पॉवरफुल असे विमानतळ आहेत, मोठं बंदर आहे, सगळं काही मुंबईमध्ये। असं असताना हे जे सेंटर आहे हे गुजरातला हलवण्याचं नेमकं कारण काय? सगळ्यांची ओरड अशीच आहे की मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून गुजरातला जास्त प्राधान्य देतात। आता मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातला एक वेगळी ओळख देण्याचा जो त्यांचा जो प्रयत्न होता तो सातत्याने सर्वांना माहिती आहे। आता प्रत्येक राज्याचं प्रेम हे तिथल्या मुख्यमंत्र्यांना असतंच, नरेंद्र मोदींनाही ते आहे। देशाचे पंतप्रधान झाल्यानंतरही आपल्या राज्यामध्ये काय चांगलं येईल किंवा आपलं राज्य देशामध्ये कसं नंबर 1 राज्य होईल याकडे ते सातत्याने पाहत असतात। त्यातलंच एक सेंटर हे त्यांनी घेऊन गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते नेलंय। खरं तर ही जी घटना होती, म्हणजे 2007 जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यावेळेस केंद्रामध्ये मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि चिदंबरम हे अर्थमंत्री होते। त्यावेळेसच्या उच्चाधिकार समितीने सांगितलं होतं की लंडन आणि सिंगापूरच्या मधल्या झोनमध्ये, टाइम झोनमध्ये एक आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे मुंबईला उभारलं जावं असा एक निर्णय घेतला होता। आता ह्या 2007 गोष्ट, आता ते जर झालं असतं तर मुंबईमध्ये 1 लाख नोकऱ्या आल्या असत्या आणि 1 लाखाहून अधिक सेवा उद्योग, रोजगार हे कार्यान्वित झाले असते। आता एवढी मोठी जी संधी होती, संधी आहे, ती संधी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते कसं डावलटील, त्यांच्या ते लक्षात आलं की 2007 पासून याच्यावर काही झालेलं नाही। म्हणून 2017 अधिवेशनामध्ये एका सदस्याने प्रश्न विचारला आणि त्याच्यावर निर्णय घेण्यात आला आणि आता 2020 ते केंद्र हलवलं गेलं। खरं तर ही जी प्रक्रिया आहे ना, ही खूप आधीपासून सुरू झाली होती। ज्यावेळेस बुलेट ट्रेन येऊ घातली त्यावेळेस हे गुजरातचं जे गांधीनगरला जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे केंद्र करायचं होतं, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र, ते करण्याची मुहूर्तमेढ या बुलेट ट्रेनच्या रूपानेच घातली गेली होती। म्हणजे तेव्हाचं जे राज्य सरकार होतं, फडणवीस सरकार, याने जी जागा राखीव ठेवली होती BKC मध्ये या सेंटरसाठी, IFSC सेंटरसाठी राखीव ठेवली होती, ती जागा त्यांनी बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी आधीच देऊ केली आहे। त्यावेळेस जेव्हा ती जागा दिली ना IFSC सेंटरची, त्यावेळेस आपण तो खरा तर हक्क गमावला होता आणि केंद्राच्या सांगण्यावरून राज्य सरकारने हे खेळलं असेल, ही खेळ खेळली असेल हे आता सगळ्यांनाच माहीत झाले। म्हणजे खरं तर ह्या गोष्टी आधीच घडून गेल्यात आणि आता शिव्या कडीला ऊत आणला जातो। म्हणजे खरं तर मोदी कधीच कच्ची खेळ खेळत नाही। म्हणजे जेव्हा ते एखादी खेळ खेळतात ना, त्यानंतर काही दिवसाने किंवा काही महिन्याने आपल्या लक्षात येतं की मोदींच्या मनामध्ये हे विचार होते,
तर 2007 ते मुख्यमंत्री असताना ते सेंटर आपल्याकडे यावं म्हणून प्रयत्न करत होते. आता त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान असल्यामुळं त्यांनी ते मुंबईला देण्याचा प्रयत्न चालवला होता आणि जवळजवळ नक्की झालं होतं. जागाही बीकेसी मध्ये दिली होती, ती राखीव ठेवली होती, मात्र त्यानंतर काहीही घडलं नव्हतं आणि ते मोदींनी घडवून आणलं. आणि म्हणून कुणीही त्या विषयावर आतापर्यंत फारशी मोठी प्रतिक्रिया उमटलेली नाही. तो पब्लिक क्राय व्हायला पाहिजे, तो पब्लिक क्राय काही महाराष्ट्रात दिसला नाही. मुंबईचं कोण फारसं काही बोललेलं दिसत नाही. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक आणि काही चॅनलवर चर्चा जरूर झाल्या, अगदी सोशल मीडिया भरभरून वाद होता. मग तो अनेक वेळा झाला. म्हणजे ज्यावेळेस जेएनपीटी मधले बहुतेक जे काम आहे ते कांडला बंदरामध्ये नेलं झालं, तिथे सुरू झालं, तेव्हा उरट झाली. हिरे उद्योग जो होता तो सुरतला हलवण्यात आला, त्यावेळेस मोठी अगदी उरट झाली. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय गुजरातला हलवलं, तेव्हाही मोठी ओरड झाली. नॅशनल जे पोलीस अधि अकॅडमी जे होतं ते कार्यालय किंवा ती पूर्ण संस्था ही पालघरला होणार होती, ती गुजरातला हलवण्यात आली, तेव्हाही ओरड झाली. आताही तशीच ओरड झाली. ही ओरड काही दिवस चालेल आणि त्याच्यानंतर सगळं काही बंद होईल. म्हणजे सगळं कसं आता तरी सगळं सामसूम आहे. म्हणजे केंद्रामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपल्या लक्षात यायला खूप उशीर लागतो आणि आल्या तरी आपण काहीही करू शकत नाही, कारण तेवढी आपली अवकात नाही, तेवढी आपली पात्रता नाही मोदींना विरोध करण्याची, आपली हिंमत नाही, किंवा दिल्लीमध्ये जाऊन आवाज उठवण्याची आपल्यामध्ये हिंमत नाही. आणि म्हणून मोदी जे जे निर्णय घेतात, म्हणजे त्यांनी आतापर्यंत घेतलेले सगळे मोठे मोठे निर्णय असतील, म्हणजे नोटबंदीचा निर्णय असो किंवा कलम 370 निर्णय असो, जीएसटीचा निर्णय असो किंवा आता हा लॉकडाऊनचा निर्णय असो, त्यांनी जे जे निर्णय घेतले ना ते स्वतःच्या हिमतीवर घेतले आणि सगळ्यांना फाट्यावर मारून घेतले. तुम्ही कोणीही त्यांचं वाकड करू शकत नाही, तुम्ही त्यांचं काहीही करू शकत नाही, हे त्यांनी सांगून अगदी दाखवून ते सगळं केलंय. आणि म्हणून एक एक गोष्ट ही मुंबईच्या बाहेर चालले, महाराष्ट्राच्या बाहेर चालले आणि कोणीही बोलायला तयार नाही, याचं नेमकं कारण काय? म्हणजे मला खूप चांगली गोष्ट आठवते, मी खरं ही गोष्ट सांगण्यासाठी हे सगळं पुढचं महाभारत तुम्हाला सांगितलं. त्याच्या आधी ती गोष्ट सांगण्याच्या आधी मी किस्सा सांगतो की आमच्या महाराष्ट्रातील जे नेते मंडळी आहे ते मोदींना कसे घाबरतात किंवा का घाबरतात. म्हणजे मोदी सगळ्यांची असलियत जाणून आहेत, सगळ्यांच्या कुंडल्या त्यांनी जवळ ठेवलेल्या आहेत. म्हणजे चिंतामण वनगा नावाचे आमचे खासदार जे होते ते पालघरचे खासदार, दिल्लीमध्ये खूप चांगलं त्यांचं प्रस्त होतं, नरेंद्र मोदींशी बऱ्यापैकी घसवट होती. एकदा त्यांच्या बंगल्यावर होतो दिल्लीमध्ये आणि तिथे काही खासदार आले होते आणि ते खासदार मोदींना भेटून आले होते आणि त्यांची चर्चा चालली होती. चर्चा मी ऐकली आणि मला एका पिक्चरची आठवण झाली. चर्चेमध्ये एक खासदार बोलला की महाराष्ट्रातील एक नेता, मी मुद्दा नाव घेत नाही, पण तो नेता नरेंद्र मोदींकडे खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन गेला आणि शिष्टमंडळामध्ये त्यांनी सांगितलं की हा जो मोठा प्रकल्प आहे हा जर महाराष्ट्रामध्ये आला तर किती महाराष्ट्राची भरभराट होणार आहे, किती महाराष्ट्राचा उद्योग व्यवसाय वाढणार आहे, याच्याबद्दल तावातावाने तो सांगत होता. ते महत्व त्या बंद याचं पटवून देत होता त्या उद्योग व्यवसायाचं. ती योजना यावी म्हणून ते काही हजारो कोटी जे होते त्याची ते मागणी करत होते. त्यावेळेस त्यांनी मध्येच मोदीने त्यांना तोडलं आणि मोदी बोलले, समजा हा प्रकल्प मंजूर झाला तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याच कंपनीला द्यायचं ना ज्यांचं तुमच्याशी बोलणं झालंय. मोदींच्या एका शब्दावर तो नेता घामाघूम झाला, एसटीमध्ये त्याला घाम फुटला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण त्याची सुपारी घेऊन आलोय, आपण प्रकल्पासाठी आलेलो नाही, आपण लोकांच्या भल्यासाठी आलो नाही, आपण त्या कंपनीसाठी आलो आणि त्या कंपनीची आधीच मात्र मी नरेंद्र मोदी यांना आहे. आणि अक्षरशः पुढचा कुठलाही विषय नाही घेता ते शिष्टमंडळ परत आलं होतं. म्हणजे मोदींच्या पुढे गेल्यानंतर ही लोक कशी वागतात, चुकतात, याचं हे उत्तम उदाहरण तेव्हा पाहायला मिळालं. आणि तेव्हा मला एक पिक्चरची आठवण झाली, अशोक सराफ, एका जुना पिक्चर, त्यामध्ये अशोक सराफ मुख्यमंत्री असतात आणि ते जेव्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून हटवण्याचा ही लोक प्रयत्न करतात तेव्हा ते मंत्रिमंडळाची बैठक बोलवतात आणि त्या बैठकीखाली एक सगळ्यांची फाईल ठेवतात. प्रत्येकाची जी फाईल असते, त्याची कुंडली असते, ती त्यांच्या बैठकीखाली ठेवतात. ते सगळे बसलेले असतात आणि ते जेव्हा बोलायला सुरुवात करतात तावातावाने तेव्हा अशोक सराफ सांगतो, तर तुमच्या ढुंगणाखाली तर जी फाईल ठेवली ती जरा तुम्ही बघा. प्रत्येक जण फाईल बघतात आणि हैराण होतात, अरे बापरे आपला सगळा काळा चिठ्ठा तर इथे आहे. मग शेवटी विचारतात, हा मग आता मुख्यमंत्री बदलायचं का? तेव्हा सांगतो, नाही 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 अजिबात नाही. मग अशोक सराफ सांगतो, तुम्ही जर ते बदललं, मला जर माझा विरोध केला तर तुमची ती फाईल मी ओपन करेन. आणि सगळे घाबरतात आणि मुख्यमंत्री अशोक सराफच राहतो. मला ती गोष्ट तेव्हा दिल्लीत आठवली होती. आज ज्यावेळेस ही घटना घडताना दिसते तेव्हा मला एक खूप चांगली गोष्ट आठवते.
महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक होऊन गेलेत की जे त्यांनी दिल्लीला जाब विचारलंय, ज्यांनी दिल्लीच्या मुस्कटात मारलंय, महाराष्ट्रामध्ये असतील ते मुंबईमध्ये असतील, असे अनेक लोक होऊन गेलेत की ज्यांची नावं आजही घेतली जातात. म्हणजे मी ज्याचं नाव घेणार आहे ना, त्या जयवंतराव खोटेंचं, म्हणजे ते 1971 ला खासदार होते, माझा जन्म 1971 चा आहे, आजही त्यांचं नाव मी आदराने घेतो त्याच्या याच्यासाठी की त्यांनी अशीच एकेकाच्या कानफडात वाजवली होती एका कार्यालयासाठी. आता जयवंतराव खोटे तुम्हाला माहिती आहेत, नसेल तर त्यांचं विकिपीडिया किंवा ते नेटवर तुम्ही त्यांना सर्च करा. विदर्भाचं सिंह म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. अगदी खूप मोठे नेते होते, लढाऊ नेते होते. 1971 ला आणि 1980 ला, म्हणजे 1971 ला ते फॉरवर्ड ब्लॉक मधून खासदार झाले होते नागपूरमधून, नंतर ते काँग्रेसमधून 1980 ला खासदार झाले. त्याच्यानंतर सलग 5 वेळा ते आमदार होते आणि विदर्भाचे नेते म्हणून ते ओळखले जात होते. मोठं प्रस्थ होत, त्यांची एक गाजलेली गोष्ट आहे आणि ती खूप गाजते त्यावेळेस. आणि ही या पार्श्वभूमीवर तुम्हाला याच्यासाठी सांगणार आहे की आज जर जयवंतराव खोटे असते की त्यांच्यासारखी माणसं असते तर खरंच हे सगळं हलवाहलवी करण्याची हिंमत झाली असती का कोणाची? नसती झाली. जाब विचारण्याची कोणाची हिंमत होती का? नाही होत. का होत नाही? आम्ही का घाबरतोय? कारण आम्ही सगळ्या आमच्या कुंडल्या त्यांच्या हातात देऊन बसलोय. आमचे सगळे कारागिर धंदे हे त्यांना माहिती आहेत. आम्ही नुसतं तोंड जरी उघडलं ना तरी आमच्या चिठ्ठ्या सगळ्या ओपन होतील. आम्ही घरी बसू, आम्ही उद्ध्वस्त होऊ, आम्ही एवढे पराक्रम करून ठेवलेत, मग आम्ही काय बोलणार? आमचा महाराष्ट्राचा आवाज हा दिल्लीमध्ये कसा घुमणार? आणि एवढी सगळी कार्यालय जात असताना आम्ही फक्त चर्चाच का करतोय? एक कार्यालय गेलं होतं मित्रांनो, त्यावेळेस कमलनाथ नावाचे कोळसा मंत्री होते. वेस्टर्न कोल फील्डचं जे मुख्यालय होतं ते नागपूरमधून जबलपूरला हलवण्याचा निर्णय झाला होता. नीट लक्षात घ्या, नागपूरचं एक कार्यालय वेस्टर्न कोल फील्डचं जे मुख्यालय तिथे होतं ते नागपुरातून जबलपूरला हलवण्याचा निर्णय कोळसा मंत्रालयाने घेतला होता. त्यावेळेस भंडाऱ्याचे फॉरवर्ड ब्लॉकचे नेते आणि चंद्रपूरचे महाविदर्भ संघर्ष समितीचे निवडून आलेले नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार रामनगरमधील शासकीय विश्रामगृहामधून भाऊ जयवंतरावांना भेटले. जयवंतराव धोटेंना सगळे भाऊ सांगायचे. ते भाऊंना भेटले कोण? रमेश कोतपल्लीवार. आणि त्यांनी सांगितलं की हे असं असं चाललंय, नागपूरमधून वेस्टर्न कोल फील्डचं जे कार्यालय ते जबलपूरला हलवण्यात आलंय. भाऊंनी थेट इंदिरा गांधींना लाइटिंग कॉल लावला, वेळ घेतली आणि तारीख मागितली आणि तिथे त्यावेळी कमलनाथ यांना बोलवून घेण्याची त्यांनी सूचना केली, जे कोळसा मंत्री होते त्यांना. बघा, नागपूरवरनं लाइटिंग कॉल, दिल्लीमध्ये वेळ मागितली, तारीख मागितली आणि कमलनाथला बोलवून घ्यायला सांगितलं. आता कोणत्या महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी कोणाची अशी हिंमत आहे की बाबा थेट ते नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना फोन करतील आणि सांगतील या मंत्र्याला बोलून घ्या, आम्हाला तुमच्याशी बैठक पाहिजे? नाही बोलू शकत, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेस जयवंतराव खोटेंनी ती बैठक लावून घेतली आणि ज्यावेळेस त्यांना बोलवण्यात आलं, तात्काळ त्यांना बोलवण्यात आलं दिल्लीमध्ये, त्यावेळेस तिथे फॉरवर्ड ब्लॉकचे रामटेक येथील खासदार राम हेडाऊ आणि भाऊ म्हणजे धोटे ठरल्याप्रमाणे कार्यालयामध्ये गेले. पंतप्रधानांचे स्वीय साहेब म्हणजे इंदिरा गांधींचे तेव्हा स्वीय साहेब गाजलेले होते, आर के धवन नावाचे, यांनी लगेच इंदिरांजींच्या दालनात त्यांना नेलं. त्यांची वडवळा किती होती महाराष्ट्रातील नेत्यांची. तात्काळ त्यांना नो वेटिंग, आमची लोक महाराष्ट्र सदनात जाऊन बसतात आणि 5-5 दिवस वेळ मागतात, मग ती वेळ मिळत नाही. याने तात्काळ इंदिरांजी दालनामध्ये नेलं आणि बैठक सुरू झाली. कोयला मंत्री कमलनाथ त्यांना त्यांनी सांगितलं की ब्रिटिशांपासून आज तगायत नागपूरला असलेलं वेस्टर्न कोल फील्डचं जे सेंटर आहे ते हलवण्याचं नेमकं कारण काय, त्यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी आकडेवारी प्रस्तुत केली. तिथे आकडेवारी सांगितली, कोळसा उत्पादनाची आकडेवारी राम हेडाऊ यांनी मांडली आणि मग त्याच्यामध्ये चर्चा सुरू असताना वाद झाला. कारण कमलनाथ हे तरुण मंत्री होते, त्याच्यामुळं ते हट्ट सोडायला तयार नव्हते. इंदिराजींनी त्यावेळेस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की मध्यवर्ती ठिकाण हे नागपूरच आहे, हे नागपूर मधून तुम्ही ते हलवण्याचा निर्णय परस्पर कसा घेतला होता त्यांनी जा विचारला. मात्र संजय गांधींचे मित्र होते कमलनाथ, त्यामुळे ते माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी वाद रंगला. थोटींचा राग, म्हणजे त्यांची जो राग होता तो प्रचंड असायचा त्यांना, म्हणजे ती तळपायची आग मस्तकात गेली. भाऊ उठले, धोटे उठले आणि त्यांनी कमलनाथच्या मंत्र्यांच्या इंदिरांच्या समोर खाडकन कानफडत वाजवली. त्यावेळेस त्यांच्या हाताला कड असायचं, म्हणजे तुम्ही जर त्यांचे फोटो बघितले असतील किंवा जागो नावाचा त्यांचा पिक्चर आहे तो तुम्ही बघा,
जामोदराव धोटेंचा, म्हणजे त्यांची स्टाईल तुमच्या लक्षात येईल, त्यांच्या हातात जे कडं असायचं ते कडं कमलनाथला लागलं, अगदीच कडं लागल्यानंतर आणि विदर्भाच्या माणसाचं लागल्यानंतर काय झालं असेल तो प्रसंग अगदीच खूप मजेशीर असा होता. शेवटी आर के धवन आणि पी एम हक्सर यांनी मध्यस्थी केली आणि कमलनाथची त्यावेळेस त्यांच्या हातून सुटका केली आणि ते त्यांचं काही खरं नव्हतं. म्हणजे संजय गांधींपर्यंत नंतर हे प्रकरण गेलं, कारण कमलनाथ संजय गांधीचं मित्र होते. पण शेवटी त्यांनीही त्यांनाही विचार करावा लागला. धोटेंच्या आक्रमकपणापुढे ते जे केंद्र होतं त्याचा हट्ट हा कमलनाथला सोडावा लागला आणि ते मुख्यालय हे नागपूर इथेच राहिलं. त्याचं कारण असं होत की त्यांच्या पुढे बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती, आणि जर ते कार्यालय हटवलं असतं तर नागपूरमध्ये थोटीने काय घडवलं असतं किंवा विदर्भामध्ये काय घडवलं असतं याची कल्पना दिल्लीला होती. म्हणजे दिल्ली विदर्भाला घाबरत होती अशी त्याची परिस्थिती होती. आता मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये घ्यायचं ठरलं होतं, पण ते केंद्र सरकारने गुजरातला नेल्यानंतर असं कोण बोलणार आहे आणि कोणाची हिंमत आहे? म्हणजे दामोदराव थोटेंचं हे एकच कार्यालयाचं नाही मुद्दा. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ जे आणि नागपूरचं पशुवैद्यकीय विद्यापीठ हे त्यांच्याच प्रयत्नांचं फळ होतं. हिंमत नव्हती कोणाची ते कार्यालय हलवायची. अनेकांनी तो प्रयत्न केला पण ते हलवता आलं नाही. आता आमचे खासदार काय करतायत, आता आमचे लोकप्रतिनिधी काय करतात, आता आमचे नेते काय करतायत, कुणीही बोलायला तयार नाही. आणि लोक विचारतायत की हे वास्तव होतं कसं. लोकांसाठी सांगतोय, तुमच्यासाठी जी स्टोरी सांगितली की जामोदराव थोटेंसारखी लोक 5-5 वेळा आमदार निवडून येत होती, 2 वेळा खासदार होत होती आणि जनतेचा आवाज उठवत होती, कारण ती नया पैसा न देता निवडून येत होती. आता आम्ही कोणाला निवडून देतोय? जे ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल, यांच्या निवडणुका आल्यानंतर आम्ही सगळे भिकाऱ्यासारखे त्यांच्या मागे लागतो. ते पैसे आमच्या पुढे फेकतात, आम्ही त्या पैशांचे बंडल पाहून आम्ही मतदान करतो आणि त्यांना तिथे निवडून पाठवतो. आता जो करोड रुपये खर्चून आलेला जो खासदार असेल, आमदार असेल, तो तिथे जाऊन तुमची बाजू मांडणार आहे? तो स्वतःचेच खिसे भरणार आहे आणि स्वतःचे खिसे भरताना अशी काही कांड करून ठेवणार आहे की त्याच्या फायली ह्या लोकांकडे असणारच आहेत. तुम्ही थोडे जरी आवाज करायला गेले ना तरी त्यांची फाईल बाहेर निघते, त्यापुढे ते आवाज करू शकत नाही. आम्ही कुणाला निवडून देतो हे पहिलं आपण आता बघितलं पाहिजे. आणि ह्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या का होत आहेत आणि ह्या कधी बंद होती? म्हणजे गेले 2014 पासून तर आता 2020 पर्यंत नरेंद्र मोदींनी हे पळवलं, नरेंद्र मोदींनी ते पळवलं, नरेंद्र मोदींनी हे नेलं किंवा गुजरात हा महाराष्ट्रावर अन्याय करतो हे आम्ही सातत्याने सांगतोय. आता हे किती काळ बोलणार आणि असे अन्याय आमच्यावर किती वेळा होणार? मुंबईमध्ये असा एकही नेता नाही, एकही माणूस नाही की तो जाब विचारेल, मुंबईमध्ये आंदोलन घडून आणेल, मुंबई अगदी पेटून उठेल आणि याला विरोध करेल. अगदी साधा पब्लिक क्राय तोही महाराष्ट्रात झाला नाही, अगदी मुंबईमधून हे आवाज उठला नाही. याचं कारण एकच, आम्ही ही सगळी भ्रष्ट यंत्रणा निर्माण केलेली आहे. आम्ही स्वतःच म्हणजे त्याला आम्हीही जबाबदार आहोत. आम्ही सगळेजण पैसे घेऊन मतं देऊन आम्ही मतदान करतो, आमचे लोकप्रतिनिधी पैशांवर पाठवतो आणि तिथे तिथे ते फक्त होईवा असतात, ते जामोदराव थोटेंसारखे नसतात. आता हे कधी बदलेल? मला एकाने विचारलं की मग हे सगळं तुम्ही ताळूतावाने बोलता, मग कधी बदलेल? मी सांगितलं ज्यावेळेस ही लाचारांची फौज निर्माण होते ना तेव्हा कोणीतरी सत्ताधे असा म्हणतो का त्याला हलवणं कठीण असतं. इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले ना तेव्हा अशीच लाचारांची फौज होती, विकाऊ फौज होती आणि ह्या विकाऊ फौजेने हा देश विकला आणि विकल्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रज काही त्याचं सैन्य घेऊन इथे आलं नव्हतं. आमच्यामधलेच काही मिंदे, आमच्यामधलेच लाचार, आमच्यामधलेच काही शंड हे सगळे त्यांनी हातामध्ये घेतले आणि 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्षानंतर मी त्याच्या आसपास क्रांतिकारक जन्माला आले, त्यांनी हे सगळं झुगारून दिलं. अन्यायाविरुद्ध त्यांच्यामध्ये चीड होती, लढाऊ वृत्ती होती, त्याग होता, मरायला आणि मारायला त्यांची तयारी होती. ही लोक जेव्हा जन्माला आली ना तेव्हा अन्याय अत्याचार दूर झाले, त्याला 150 वर्ष लागली. त्यावेळचा काळ वेगळा होता, त्यावेळची वेळ वेगळी होती. आत्ता बरंच काही पुढारलंय, 150 वर्ष नाही लागणार पण 20-25 वर्ष तर जावे लागतील. आमच्या अगदी नसानसात भिनलेला जो भ्रष्टाचार आहे ना तो बाहेर निघायला आणि खरं रूप कळायला प्रत्येकाचं 20-25 वर्ष जावे लागतील. तोपर्यंत हे अन्याय आपल्याला सहनच करावे लागतील आणि म्हणून तोपर्यंत आपण फक्त हे सेंटर गेलं ते सेंटर गेलं या विषयावर फक्त सोशल मीडियामधून चर्चा करत राहू, तावातावाने बोलत राहू, भांडत राहू,
मी खरं तर हा विषयावर बोलणार नव्हतो, कारण हा विषय खूप मोठा होता. म्हणजे निलेश डांगले नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी माझ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असा एक तुम्ही व्हिडिओ टाकला होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही सगळ्या विषयांवर बोलता, या विषयावर का बोलत नाही. मी त्याला मेसेज केला होता की साहेब मी खूप छोटा माणूस आहे, या विषयावर बोलण्या एवढी माझी पात्रता नाही. मग अनेकांनी सांगितलं की या विषयावर नेमकं तुमचं मत काय. माझं मत हेच आहे का आम्ही या विषयावर बोलण्याच्या लायकीचे नाहीत, आमची तेवढी अवकात नाही, आमची पात्रता नाही, आम्ही गांडू आहोत, आम्ही शंड आहोत, आम्ही जेवढी वाईट विशेषणं असतील तेवढी आमच्यामध्ये भरलेली आहे आणि आम्हाला दिल्लीला जाब विचारण्याची आमची हिंमत नाही. आम्ही जोपर्यंत आमचे हात बरबडलेले आहेत तोपर्यंत आम्ही दिल्ली पुढे झुकलेले असू, आम्ही वाकलेले असू आणि तोपर्यंत ह्याच वृत्तीने राज्य करते हे वागत असते. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की नको त्या चर्चा करून. म्हणजे आयएफसी सेंटर हे 2007 ला त्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला होता, तिथून ते सगळं कुठं शांत होतं, ते आता जेव्हा गेलं तेव्हा आम्हाला माहित झालं की अरे ते गेलं. म्हणजे आणण्याचा आम्ही प्रयत्नच करत नाही आणि गेल्यानंतर आम्ही जी ओरट करतो ना ती बेकार आहे. म्हणजे खरं तर हे सेंटर आलं असतं ना, आज मुंबईचा कायापालट झाला असता. मुंबईमध्ये त्यावेळेस सांगितलं होतं 2007 मध्ये उच्चाधिकार समितीने 1,00,000 नोकऱ्या निर्माण होतील आणि 1,00,000 जास्त रोजगार निर्माण होतील. आज ते सगळे रोजगार आम्ही घालून बसलोय, कारण आम्ही अशा लोकांना निवडून दिलंय जे दिल्लीत बोलत नाहीत, जे आवाज उठवत नाही आणि आमच्या घरात बसूनही आमच्या महाराष्ट्रातूनही आम्ही आवाज उठवत नाही. मुंबईमध्ये आम्हाला तसा नेता सापडला नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना जामुनराव थोटेंची गोष्ट सांगितली. जामुनराव थोटेंसारखी माणसं आता महाराष्ट्रात जन्माला यावे लागतील. दिल्लीश्वरांच्या कानशिलामध्ये वाजवण्याची हिंमत, म्हणजे त्यावेळेस त्यांनी मंत्र्याच्या कानशिलात वापरली होती आणि इंदिरांच्या समोर वाजवली होती. ही हिंमत जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही ना, तोपर्यंत हे असंच घडत राहणार.